अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरू असून या रमजान महिन्याच्या निमित्त जामनेर तालुक्यातील जामनेरपुरा भागातील चिंतामणी मंदिराजवळ रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या रोजा इफ्तार पार्टीला भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे, नगरसेवक बाबूराव हिवराळे, माजी नगरसेवक श्रीराम महाजन हे उपस्थित होते। तर रमजानच्या पवित्र महिन्यातील रोजा म्हणजेच उपवास करीत असणाऱ्या मुस्लिम बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमजानच्या या पवित्र महिन्यात जामनेरपुरा भागात सर्व मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव यांनी एकत्रित आज आपल्या या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। खरं तर एकीकडे मस्जिद आणि एकीकडे मंदिर अशा या वातावरणात गेल्या अनेक वर्षापासून जामनेरपुरा भागातील हिंदू मुस्लिम बांधव अत्यंत चांगल्या गोड्यागोविंदाने ते नांगतात। दिवाळी असेल, होळी असेल, गणपती उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, या उत्सवात मुस्लिम बांधव हे आमच्यात सहभागी होतात। त्याप्रमाणे त्यांच्यावर पवित्र रमजानचा महिना आहे, त्यामुळे हिंदू बांधवांचंही कर्तव्य आहे की आम्ही देखील त्यांच्या सणात सहभागी झालो पाहिजे। आताच नुकती येणारी ईद येणार आहे, ईदला आम्ही सगळे हिंदू बांधव त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे थांबतो। ते नमाज पढतात सकाळचा, ही एक वेगळी वेगळी परंपरा आपल्या या जामनेर तालुक्यात माननीय आमदार गिरीशभाऊ यांनी महाजन यांनी लावून दिलेली आहे। संपूर्ण जामनेर तालुक्यात एक चांगलं असं भाईचाराचं वातावरण इथे आहे। अगदी एक दोन जर घटना सोडल्या तर नेहमी हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव एकमेकांना कायम सहकार्य करतात। या पवित्र महिन्याच्या निमित्ताने मी माझ्या वतीनं इथे या भागातले दोघं नगरसेवक बाबूराव हिवराळे असतील, आमच्या पोडताई असतील, तसेच प्रमुख पदाधिकारी श्रीराम नाना आहेत, सुभाष पवार आहेत, गोलू जालटे आहेत, अनेक सगळे पप्पू चौधरी आहेत, अनेक सगळ्या प्रमुख पदाधिकारी आहेत, प्रभाकरना चौधरी साहेब आहेत, आपल्या या पोलीस स्टेशनचे PI इंगळे साहेब आहेत, या सगळ्यांच्या वतीनं आता इथे सगळे बऱ्यापैकी पदाधिकारी जमले, त्या सर्वांच्या वतीनं मी या मुस्लिम बांधवांना या रमजान ईदच्या पवित्र महिन्याच्या बदल्यात शुभेच्छा देतो। असाच भाईचारा आगामी काळच्या पुढच्या दिशेत आगामी पुढच्या कालखंडात देखील दोघी समाज बांधवांचा टिकून राहो अशी परमेश्वराजवळ अल्लाजवळ प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। इस पाक रमजान महिने के पावन स्पर्श पर आयोजित इफ्तार पार्टी में शामिल हुए सभी हजरत भाइयों को मैं पुलिस डिपार्टमेंट की तरफ से मुबारकबाद पेश करता हूँ और अल्लाह ताला के दरबार में दुआ करता हूँ कि हमारे जामनेर के जो मुस्लिम भाइयों हैं इन्होंने जो रोजे रखे हैं उनके रोजे कबूल हो जाए और उनकी जो मन्नतें हैं वो भी कबूल हो जाए। भाइयों, मुझे बड़ी बहुत खुशी है कि इस मौके पर अपने तालुके के भाजपा अध्यक्ष श्री चंदू बावस्कर जी है, नगर सेवक बाबूराव जी हिवराळे है, सुभाष पवार है, गोलू झालटे है, श्रीराम नाना है, आसिफ शेख है, ये सभी यहाँ हिंदू मुस्लिम भाई का भाईचारा जो दिखने को मिला है वो यहाँ मिलता है। ये कहावत है अनेकता में एकता, यही हमारी विशेषता, यही हमारी विशेषता जामनेर से शुरू हुई है और वो शुरू करने में अपने राज्य के जो मंत्री माननीय नामदार भाव है उनने जो चालू किया है वो लगातार आगे बढ़ता रहेगा। इसके अंदर सब अपन जो भाईचारा है वो कायम रहेगा। मोहम्मद इकबाल साहब ने कहा है, मोहम्मद इकबाल साहब ने कहा है अनेकता में एकता, यही हमारी विशेषता है। कोई मजहब नहीं सिखाता आपस में भय रखना, हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा। और एक बार मैं सब हजरत को अपने सब हिंदू भाई की तरफ से मुबारकबाद पेश करता हूँ और उनके रोजे कबूल हो जाए यही अल्लाह ताला के दरबार में दुआ करता हूँ। आता यार रमजान में जा सर्व मुस्लिम हे जे पर्व रमजान पर्व आहे सर्वांना सुखाचा आनंदात जावं हीच प्रभूचंद प्रार्थना करतो।
अरे कामनेरपुरा भागातील सर्व मुस्लिम बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या रमजान पर्वाच्या शुभेच्छा देतो. हे रमजान पर्व सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावं ही शुभेच्छा देतो. आणि पूर्वीपासून चालत आलेले आणि हशी खुशीने जात असलेले सगळे रमजान, ईद वगैरे असतील हिंदू मुस्लिम बांधवांचे सण, सर्वांना चांगल्या पद्धतीने जावो आणि असंच खेळीमेळीचं वातावरण आपलं टिकून राहो ही शुभेच्छा देतो. दरवर्षी आम्ही एक तर हिंदू मुस्लिम एकताचा प्रोग्राम रखल्याने रहीम पैलवान, सय्यद बाबा, अफसरपणान हे हिंदू मुस्लिम एकताची इफ्तार पार्टी आधी होता. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.